वागळे स्टेट येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. वागळे स्टेट परिसरातील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळं ठोकून आपला रोष व्यक्त केला. त्यांनी असा आरोप केलाय की डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरतीये, तसंच आरोग्याच्याही समस्या वाढल्या आहेत. स्थानिक नागरिकांची या मागणीला मोठ्या प्रमाणावर साथ मिळतीये. उबाठा आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आंदोलनानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. बघायला गेलं तर आमच्या इथं सिप्पी तलाव डम्पिंग हटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व म्हणजे कांबळे असो, विजय असो, आमचे अमित असो, आपले रजनीश असो, यादवजी असो, हरिभाई असो, सर्व टीम, आता मी सर्वांचे नाव घेत नाही, पण विषय असा आहे की वागळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही आज एवढी दुर्गंधी येते इथं. आपण एवढं थांबलं तरी किती स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय. आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही या सर्व निरंजन डावकरे साहेब असो, वाघोळे साहेब असो, यांच्या मागणीनुसार आम्ही या वारंवार इथल्या स्थानिक लोकांच्या सहाय्या घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे. बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये. वारंवार ज्या ज्या टायमाला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सर्व बाकीच्या गोष्टी लोक उठतात. पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे, तुमचं अजून नियोजन शून्य आहे, तुम्हाला साधे डम्पिंग ग्राउंड करता येत नाही, मग प्रशासन झोपलंय का काय?